इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्या संघर्षातला हा एक नवीन अध्याय आपल्याला त्या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं इस्रायलचं इलेक्ट्रॉनिक आणि सायबर वॉरफेअरमध्ये एक प्रकारची जी महारत या प्रकारच्या सिरियल पेजर ब्लास्टमधून आपल्यासमोर आलेली आहे. मुळातच मोसादची यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि हिजबुल्लाच्या वेगवेगळ्या नेत्यांकडे त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आत्तासुद्धा पेजरचा एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर इस्तेमाल केला जातो हे ओळखून या पेजरमध्ये असणाऱ्या ज्या लिथियम बॅटरी आहेत आणि त्या लिथियम बॅटरीची खेप एका कंपनीमधून येणार होती त्या कंपनीलाच एक प्रकारे टार्गेट करण्याचं काम इस्रायलनं केलं. आणि या लिथियम बॅटरीमध्ये अशा प्रकारचे त्यांनी बदलाव त्या ठिकाणी केले की त्याच्या माध्यमातून पेजरमध्ये या लिथियम बॅटरी गेल्यानंतर त्या गरम झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर ब्लास्ट व्हावा. बरोबर मोसादनं अतिशय गुप्त पद्धतीनं त्यांच्या गुप्तहेरानं हे सगळं त्या ठिकाणी काम केलं आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा एक नवा अध्याय हिजबुल्लाच्या विरुद्ध त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. मुळातच लेबननच्या दक्षिणेला असणाऱ्या भागांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी अशा प्रकारचे हल्ले झाले आणि याच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या नेत्यांचं एक प्रकारे कंबर्ड मोडण्याचं काम हे इस्रायलनं त्या ठिकाणी केलेलं आहे. असं जरी झालेलं असलं तरी भविष्यात हे युद्ध आणखीन चिघळण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. आणि नक्कीच इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी ग्रुप आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष हा असंच वाढत जाणार आहे हे या ठिकाणी दिसतं आहे. पण या सगळ्याच एकूण अध्यायामध्ये एक गोष्ट मात्र नक्की की फक्त पारंपरिक युद्धापुरतं हे युद्ध मर्यादित न राहता आता खऱ्या अर्थानं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर वॉरफेअरची सुद्धा एंट्री आता या संघर्षामध्ये झालेली आहे.